ब्रेकनंतर T20 धमाकात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता जाणून घेऊयात IPL अपडेट्स. IPL मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती होणाऱ्या या मॅचकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे, कारण गुणतालिकेत जवळ असणाऱ्या या दोन्ही संघांपैकी जो संघ आज पराभूत होईल तो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरो. आणि याबद्दलच बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक प्रसन्न संतात आपल्यासोबत आहेत. प्रसन्नजी, आजचा सामना खरंच करो की मरो असा आहे, कारण का प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो जर संघाने हा सामना गमावला तर? अगदी बरोबर, दोन्ही संघांसाठी हा अगदी महत्वाचा असा सामना आहे. मध्ये राजस्थान रॉयल्स असतील किंवा सनरायझर्स हैदराबाद असेल. आणि आपण पॉईंट टेबल कडे जर लक्ष दिलं तर शेवटच्या ज्या चार टीम्स आहेत त्यापैकी दोन टीम्स या 8 पॉईंट्सवर आहेत आणि दोन टीम्स या 6 पॉईंट्सवर आहेत. आणि राजस्थान रॉयल्स कडे सध्या 8 पॉईंट्स आहेत तर सनरायझर्स हैदराबाद कडे 6 पॉईंट्स आहेत. त्यामुळे दोन्ही टीमसाठी प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये राहण्यासाठी हा ही मॅच जिंकणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे दोन्ही संघ आज एका वेगळ्या रणनीती येण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही टीमचे जे बॅट्समन आहेत ते फलंदाजी करतायत चांगली, पण जेव्हा जेव्हा महत्वाचे क्षण येत आहेत तेव्हा ते आउट होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच राजस्थान रॉयल्सची जी टॉप ऑर्डर आहे, बेन स्टोक्स, रॉबिन उत्तपा आणि संजू सॅमसन यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे. त्याचबरोबर हैदराबादची सुद्धा जी टॉप ऑर्डर आहे, मग त्याच्यात जॉनी बेअरस्टो असेल, केन विल्यमसन मागच्या मॅचमध्ये ओपनिंगला आला होता पण तो इंजर्ड झाला होता, त्यामुळे तो फिट आहे का ह्याकडे लक्ष द्यायला लागेल. डेव्हिड वॉर्नर थोडा खाली आला होता बॅटिंगला. मनीष पांडेचा सुद्धा फॉर्म खूप महत्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही टीम्स आज प्रेशरमध्ये खेळणार आहेत. बघूया ह्या दबावाला कोण चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देते. यूपी सेफ हँड सॅनिटायझर, तुमचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. प्रसन्नजी, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहायचं असेल तर दोन्हीही संघांना आपल्या डिफेन्स पॉलिसी आहेत त्या स्ट्रॉंग ठेवाव्या लागणार आहेत. खास करून दोन्ही संघाचे बॉलर्स आहेत त्यांना आज जास्त मेहनत घ्यावी लागेल असं वाटतं. अगदी बरोबर, जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर एक चांगलं आहे की बाउंड्रीज मोठ्या आहेत, त्यामुळे ते तशी कामगिरी करू शकतात. जर राजस्थान रॉयल्सकडे जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे जलदगती गोलंदाज जॉफ्रा आर्चर आहे जो अप्रतिम बॉलिंग करतोय, पण त्याला 7 हवी आहे. जी दोन लेग स्पिनर्स म्हणजे राहुल तेवात्या आणि श्रेयस गोपाल हे चांगले देत आहेत, पण कार्तिक त्यागी असेल किंवा अंकित राजपूत असेल, जर जयदेव उनाडकर आज खेळला तर त्याने सुद्धा 7 द्यायला पाहिजे, कारण एकटा तो शेवटी फक्त 4 ओव्हर्स टाकू शकतो. सनरायझर्स हैदराबाद सुद्धा तेच आहे. राशिद खान एकटा एक स्ट्राईक बॉलर आहे, प्राईम बॉलर आहे, पण बाकीच्या म्हणजे नटराजन असेल, बेसल थम्पी असेल, संदीप शर्मा असेल, त्यांनी सुद्धा 7 देणं अतिशय गरजेचं आहे. कारण कसं आहे की एखाद वेळेस असं होऊ शकतं बॅटिंग चालेल, बोलिंग नाही चालणार, त्यामुळे बोलिंग जर तुमची चांगली असेल तर तुमच्याकडे तो एक स्ट्रॉंग पॉइंट असतो की जेणेकरून तुम्ही अशी मॅच जी आहे मस्ट टू विन मॅच आहे, हाय प्रेशर मॅच आहे, ती जिंकायची असेल तर हे जे स्ट्राईक बॉलर्स आहेत ते तर कामगिरी करतीलच, पण बाकीच्या सुद्धा 7 देणं अतिशय गरजेचं आहे. आणि फिल्डिंग तर चांगली व्हायलाच पाहिजे, त्याला काही दुसरा उपाय असेल. निश्चित. तेव्हा प्रसन्नजी, प्ले ऑफच्या शर्यतीत कोण ही शर्यत जिंकतं आणि कोण IPL मधून बाहेर पडतं हे बघणं उत्सुक्याचं ठरेल. रात्री 11 वाजता पुन्हा एकदा मॅच जिंकल्यानंतर आपल्याला विश्लेषण करायचंच आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि याचसोबत बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसोबत लगेचच परत येतोय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत रहा झी 24 तास.